नमस्कारम च्या भावाला बहिणीला लागत झाले आमच्या भावा राजू भाऊला मुख्या चाव चाव घ्यायला लागले ते भाऊ बहिणीनं राजू भाऊचं काम चालू आहे फिटिंगचं ते तुम्हाला दाखवतेच मी नंतर आम्हाला लय उशीर झाला बरं का घरी यायला काय झालं माहिती आहे का आम्ही गेलोच 2 वाजता गेलो इथं त्यामुळं डॉक्टर जे आहेत का जेवण करायला गेलं होतं आणि जेवण करून मग ते आराम पण करणार आता सारखा पेशंट हे म्हणल्यावर दमतच आहे का नाही माणूस तर मग डॉक्टर 4 चा आम्हाला टाईम दिला होता पण डॉक्टरांना 5 वाजले यायला 5 वाजले त्यामुळे मग आम्हाला लय उशीर झाला भावा बहिणींनो तर हो का आहे तर बसते हो नमस्कार बोला 5 वाजेपर्यंत कुठल्या तरी मावशी होत्या ती म्हणल्या की मला जाऊ देता का म्हणजे त्याला काहीतरी अर्जंट होत दुखत असल काय असल तर आमच्या नंबर जादूबर त्यांचा नंबर म्हणजे त्यांच्या नंबर त्याच्यावर आपलाच पहिला नंबर होता पण म्हटलं त्याला जाऊ द्या तर दुखतंय म्हटलं असं मदत पण केली पाहिजे तर मग आम्ही आमच्या नंबर त्याची आम्ही त्यांना जायला लावलो आहे का नाही काय मला कसं वाटतंय आता गोळ्या खाल्ल्या बरं वाटत पहिल्या गोळ्या संपले आता त्या पहिल्या गोळ्या पडायच्या त्या संपल्याच्या नंतर आता बदलून दिल्या गोळ्या मग आता त्या चालू करायच्या त्या संपल्या म्हणजे काय झालंय माहितीये का आईची म्हणत होती का नाही माझ्या गळ्यामध्ये काहीतरी गेलंय काय गेलंय तर डॉक्टर काय म्हणलं की कायच नाही एवढं भियासारखं काही कारण नाही बरं का ती काय झालंय ती अशी बोट घालू घालू आहे नाही केलं होतं ना काय केलं होतं काय गसत आहे का म्हणून काढायचा प्रयत्न केला त्यामुळे ती नरड्याला सुज आलेली आहे तर त्यावर त्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या आणि आता जी त्रास होतोय ना आईला ती पित्ताचा त्रास होतोय पित्त आंबेल पित्त येत आयला तर बघा इकडं मायरीचं आपलं राजू भाऊचं काम चाललंय हो का इतक्या रात म्हणजे राजू भाऊची बी काही चुकी नाही कारण की चावी आपल्याबर चालली होती बॅग मध्ये चालली आई घेऊन आली आणि आता पाऊस पण चालू आहे भावा बहिणींनो बाहेर तर त्याला मी म्हणलं राहू दे म्हणलं पावसा पाण्याचं उद्या सकाळच्या करू चाललंय भाई राहू भाऊ राहू दे बघू सकाळ आता चालू झाला शेवटी कसं माहितीये का लायब्ररीचं काम आहे का नाही काय मायर झोपीत न उठले म्हणून मायरीचं काम उठ नाही आता नाहीतर पावसामुळं तांबड्या मुंग्या निघते ते होय मायरू आणि आपले मायरो बोललेले सगळे भावा बहिणींना लय आवडतं बरं का आणि आम्हाला सुद्धा लय आवडतं हो का मायरी मायरी मॅडे मॅडे मॅलो 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 मायरूला का खाला आणलं बाकी बाप्पो बाप्पो पडलंय काय मी तुम्हाला दाखवते या काय काय आणलंय ते मायरोला तर काय मायरोला काय आणलं होतं मी चॉकलेट त्याला खाऊन पेट टाकलं झोपेत नव्हते ना काय एक वर्ष खात बस माझं कुणाचं आहे माझ्या बबुली जिवून झोपते जिवून झोपते ती आपू आपू नाही होय आपू आपू करत होत लुसू नको आहे बाया माझ्यावाला नको लुसू मामांनो मावश्यांनो
या कुरकुरा खायला. पापाला मग यांनी चव चव घेतलं म्हणा, चव चव घेतलं. मी नको नको म्हणते तरी ऐका नाही तर म्हणा पप्पा ऐकत नाही तर नाही रोज जास्त का नाही बरं का आणलं भाऊ बहिणीनं काही एक परसा आणलं मायडीला खायला. ते म्हणते माझी आणि या आवडतात की असले लेकरांना गोळे बघाई मधनच फोडले बघा हे चहा प्यायचा नाही जास्त, तिखट खायचं नाही, आंबट खायचं नाही. डॉक्टरनं सांगितलं ही पण करावंच लागतं होय भावा भाई तेव्हा. चला मी तुम्हाला आता आईला आपल्या आईला कसल्या कसल्या गोळ्या दिल्या ते मी तुम्हाला दाखवते. आणि पहिली औषधं नाताचे औषधं मी तुम्हाला दाखवते कुठले कुठले दिले. तर काही पहिली औषध आईची आईची हे गोळ्या आहेत का नाही पहिले आहेत. आता यातल्या थोड्या थोड्या काही शिल्लक राहिलेल्या आहेत वाटतं काही थोड्याफार. आणि ही जी आहे ना ही ती गुळणा करायची बाटली आहे म्हणजे पहिला गोळ्या आहेत. आता डॉक्टरांनी ही दुसऱ्या गोळ्या दिलेल्या आहेत तेव्हा काय. डॉक्टरनं मी विचारलं म्हणलं आता परत येण्याची काही गरज आहे का. आता डॉक्टर आता काय म्हणलं की नाही यावं लागणार. काय झालं काही गोळ्या तर मी आता काय केलंय गोळ्या दिलेल्या आहेत त्या डॉक्टरांच्या गोळ्या जिथल्या तिथं ठेवावं लागणार आहे. आता ज्यावेळेस ती पहिल्या गोळ्या संपतील ना त्यावेळेस ती दुसऱ्या गोळ्या खायला चालू करायची. आईच्या गोळ्या आहेत आईच्या पहिल्या गोळ्या आताच्या गोळ्याने नक्की ठेवाव्या लागतात. मग तिला लिहून दिलेलं आहे ना तिथं व्यवस्थित खायला द्याव्या लागतात. आता ह्या गोळ्यानं तिथपर्यंत फरक पडतोय आईला. चांगलं लागतंय का मॅडे कुरकुर कसं लागतंय. चांगलं लागतंय ना छान छान. झोप झाली का झोप झाली. ही चिठ्ठी आहे डॉक्टरांची असावी आहे का नाही. ठेवू नको बाळा खाली ठेवू नका. आणि हे दिलेलं आहे औषध 2 चमचे 3 वेळा. हे 2 चमचे 3 वेळा खायचंय आईच. तरी आजची औषध आहे ती आणि पहिली औषध आहे आईची. तर आता आणि मायडीला काही आणलेलं होतं. आता जास्त काय नाही बरं का आणलं थोडं थोडंच आणलेलं आहे भाऊ बहिणींनो होय आई. पाऊस यायला लागलो आणि लय उशीर झाला घरी पण यायला. तर चला मग काय एवढं भियासारखं नाही भाऊ बहिणीनं पण लय जीवा जन्माची आपदा झाली. लय आपदा जीवा जन्माची लय
अवघड आहे. जेवत बी नव्हते काय त्याला टेन्शन घ्यायचं. चला मग भाऊ बहिणी नो घ्या मोकली पाहिजे होतं आपण पुढे डोळ्यामध्ये काय होतं तो टेन्शन येतच होती दुसरं काय नाही तर काय ना काय ना टेन्शन मला उलट तुला जास्त होत आहे तुले व्हायला सारखं टेन्शन घेतलं की तू अगर तर नुसते माझ्या मुख्याने काय ते व्हायल्यामुळं खरी आता एवढं दोन वेळा डॉक्टरांनी सांगितलं की काय नाही म्हणून आता एवढं काय त्याला भेटायचंय. डॉक्टर आहेत का कोण आहेत ते मग ते चहा प्यायचा नाही. तू चहा पिते जास्त गोडी करते त्यामुळे तुला जास्त तरी पण त्यातले कमी करायचा गोडी प्यायचा नाही. चला मग भाऊ बहिणीने बाय बाय भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.